अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. कारण श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे, महायुतीकडून विक्रमसिंग पाचपुते, वंचित बहुजन आघाडीकडून अण्णा शेलार तर अपक्ष राहुल जगताप निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. मात्र यावेळी श्रीगोंद्यात विधानसभा निवडणूक अधिकच रंजक वळण घेत आहे. अशातच आता विधानसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपली असता श्रीगोंदा विधानसभेत नेमकं काय चाललं आहे, या चौरंगी लढतीत कोणाचं पारडं जड झालं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधणार आहोत. नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही. तर श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते असून यंदा मात्र त्यांच्या मुलावर म्हणजेच विक्रमसिंग पाचपुते यांच्यावर महायुती सरकारने जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे आता श्रीगोंदा मतदारसंघातून विक्रमसिंग पाचपुते पहिल्यांदाच आमदारकीला सामोरे जाणार आहेत. तसेच जर श्रीगोंदा तालुक्याचा विचार केला तर पाचपुते यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. शांत, संयमी आणि मितभाषी स्वभाव असलेल्या विक्रम पाचपुतेंसोबत तरुणांची नवीन फळी ही तालुक्यात ऍक्टिव्ह आहे. याचा विक्रमसिंग पाचपुते यांना चांगला फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे. तसेच गेल्या 2-3 वर्षात झालेल्या विकास कामांच्या जोरावर पाचपुते कुटुंब निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहे. त्यांच्यासाठी येथील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सोडवण्यात पाचपुतेंना यश आल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच त्यांनी मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी मोठा निधी देखील आणला आहे. तसेच महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कृषी वीज बिल माफी योजना असेल याचा विक्रमसिंग पाचपुतेंना लाभ होण्याची शक्यता ग्राउंड रिपोर्ट करतेवेळी आढळून आली आहे. या योजनांचा लाभ मिळाल्याने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी देखील आनंदी आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी तब्बल 6,000 रुपये हे 3 टप्प्यांमध्ये दिले जात आहे. अशातच आता या योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे महायुतीच्या या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात मिळाला आहे. याशिवाय महायुती सरकारने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या अनेक योजनांचा फायदा हा श्रीगोंद्यातील नागरिकांना झाल्याने भाजप उमेदवार विक्रमसिंग पाचपुते यांना होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यातील विकास कामांसाठी तब्बल 1,000 कोटींचा निधी आणला होता. मात्र त्यांच्या आजारपणामुळे श्रीगोंद्यातील विकास कामे हे विक्रमसिंग पाचपुते यांच्या निदर्शनाखाली पार पडली आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात त्यांचा जनसंपर्क देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासोबतच श्रीगोंद्यातील मुस्लिम समाज देखील विक्रमसिंग पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता अनुराधा नागवडे, अण्णा शेलार आणि राहुल जगताप यांना मोठा फटका बसणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. मात्र या सभेला पैसे देऊन माणसे आणल्याचा आरोप देखील नागवडेंवर होत आहे. तसेच 2 दिवसांपूर्वी नागवडे यांच्या मालकीच्या स्कॉर्पिओ मध्ये त्यांचा मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडेसह 2 मित्रांकडून मोठी रक्कम पकडण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वी धनगर समाजावर नागवडेंनी केलेल्या अत्याचारामुळे धनगर समाज देखील त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे नागवडेंवर श्रीगोंद्यातील जनता नाराज असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. तसेच नागवडेंनी उमेदवारीसाठी केलेली खटपट देखील नागरिकांना खटकत असल्याचं दिसत आहे. कारण उमेदवारी अर्ज मिळवण्याच्या सुरुवातीला माजी आमदार राहुल जगताप यांनी नागवडेंवर जोरदार टीका केली होती. यावेळी श्रीगोंद्यातील जागा ठाकरे गटाला विकल्याचा आरोप राहुल जगताप यांनी नागवडेंवर केला होता. त्यामुळे जनता देखील नाराज असल्याचं दिसत आहे. तसेच नागवडेंनी तालुक्यातील शेतकऱ्यांची देखील फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. कारण कारखान्याची खोटी बिले हे त्यांच्या मुलाच्या नावाने शेतकऱ्यांना दिली असल्याची माहिती उघडकीस आल्याने शेतकरी वर्ग प्रचंड हळहळ व्यक्त करत आहे. या सर्व बाबींचा विचार करता श्रीगोंद्यातील जनता नागवडेंना नारळ देणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही एक ग्राउंड रिपोर्ट देखील केला आहे. मात्र यामध्ये श्रीगोंद्यातील जनता ही विक्रमसिंग पाचपुते यांच्यावर विश्वास दाखवत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या श्रीगोंदा विधानसभेत पाचपुते विजय मिळवतील असं जनता बोलत आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि श्रीगोंद्यात नेमकं काय राजकीय नाट्य घडणार हे निकालावेळी स्पष्ट होईल. तर अशाच महत्वपूर्ण आणि विश्लेषणात्मक माहितीसाठी आजच संवाद लाईव्ह टीव्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.